निराधार योजने अंतर्गत असणारे मानधन दुप्पट करणार. आम्ही 18 जूनला आम्ही वाढवले अध्यक्ष महाराज 600 आणि 1200 केले. मी पुन्हा एकदा नम्रपणे सांगू इच्छितो की खरं आहे की एकाच वेळी सर्व वाढवता येत नाही, हे बघा मान्य. पण अध्यक्ष महाराज वचननामा शपथनामा जेव्हा तुम्ही देता, म्हणजे ती म्हण आहे ना की ज्याचं खावं मीठ, कमीत कमी अर्थसंकल्पात त्याला आकडे द्यावे नीट. अध्यक्ष महाराज तुम्ही कविता काय वाचता? कविता अशी वाचता की असफलता एक चुनौती आहे, स्वीकार करो, कहा कमी रह गई देखो और सुधार करो. पण तुमच्या अर्थसंकल्पात सुधार करो दिसत नाही. हम नाही सुधरेंगे हे अध्यक्ष महाराज त्या अर्थसंकल्पात आपण पाहतोय. हरिवंश राय बच्चन म्हणतो की जब तक सफल न हो नींद चैन की त्यागो तुम, संघर्षो का मैदान छोड मत भागो तुम. अध्यक्ष महाराज तुम्ही सांगितलं आर्थिक दुर्बल घटक शेतमजुरांच्या मुगासाठी 0% व्याजदराने कर्ज देऊ, दिसत नाही अर्थसंकल्पात. अध्यक्ष महाराज तुम्ही कर्जबाजारी शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणार, हा आधुनिक गजनी चित्रपट आहे. 7/12 कोरा होत नाही अध्यक्ष महाराज. तुम्ही सांगितलं की शेती खाली क्षेत्र वाढीसाठी अल्प भूधारक व आर्थिक दुर्बल घटकातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 10,000 रुपये प्रतिवर्षी जमा करणार, कुठं अर्थसंकल्पात अध्यक्ष महाराज कुठेही काही दिसत नाही 10,000 रुपये जमा करणार. तुम्ही प्रश्न विचारा ना मगा की खाजगी क्षेत्रात या 5 महिन्यात किती नोकऱ्या वाढवल्या. आता मगा अर्थमंत्र्यांकडून स्पेसिफिक उत्तर अपेक्षित आहे की या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आपण शपथ घेतली की बेरोजगारांसाठी 31 मार्चपर्यंत तुम्ही आल्यानंतर किती बेरोजगारांना आपण रोजगार दिला, तो सरकारी नोकरीत किंवा खाजगी नोकरीत, याची माहिती मला पाहिजे. खोडापाड निकला चोहे का चित्र, म्हणजे अर्थसंकल्प वाचल्यावर असं वाटत की पहिली तरतूद तर महाराष्ट्राच्या नकाशात 36 जिल्हे दाखवण्याच्या ऐवजी 5 जिल्हे दाखवले पाहिजे. आणि या नकाशाला प्रिंट करून राज्याचा भौगोलिक नकाशा हा 36 जिल्ह्यांचा, राजकीय नकाशा 36 जिल्ह्यांचा, आर्थिक नकाशा 5 जिल्ह्यों का करना चाहिए.